नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या केळ्यांचे कुरकुरीत चिप्स कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग प्रोसेसकडे वळूया। एका वाटीत मी अर्ध वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक चम्मच मीठ। मीठनं हे छान घोळून घ्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आम्ही गावाकडल्या पद्धतीने कसे बनवतो चिप्स हे दाखवित आहे मी। आता आपण केळ घेतलेला आहे, आता याला ना अशी ही पावशी घेतलेली आहे, त्याच्याने असं हे कापून घ्यायचं थोडंसं टोक्याचं। तुम्ही चाकूनही कापू शकता, पण आमच्याकडे अशा प्रकारे याच्यानेच कापतात, आम्ही पावशी म्हणतो याला। आणि असे सालं काढून घ्यायचे या प्रकारे, असं टोक धरून घ्यायचं आणि व्यवस्थित असं खालीपर्यंत असं निघत असते सालं। आणि हे सोपी जातात आम्हाला या प्रकारे। तुम्हाला चाकूनी जमत असेल ना तर तुम्ही चाकूनी काढायचे। आणि एक एक केळ्याचे अशा प्रकारे सालं काढून घ्यायचे आणि त्याचे चिप्स बनवायचे। तर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर आपण प्लेटमध्ये पण याचे चिप्स पाडू शकतो। आणि थोडे बनवायचे असले तर आपण कढईत डायरेक्टही करू शकतो। मी दोन्ही प्रकारे दाखवणार आहे। या प्रकारे सगळ्यांचे मी काढून घेते सालं। बघा, दोन केळ्याचे सालं मी काढून घेतलेले आहे। दोन दोनच काढायचे, जास्त काढून ठेवले तर काळे पडतात, म्हणून मी दोन दोनच केळ्यांचे काढते। तेल छान गरम झालेलं आहे, मी दोन केळ्याचे सालं काढून घेतलेले आहे। आता आपल्याला यावर हे चिप्स करायची अशी किसणी धरायची आहे आणि त्यावर या प्रकारे असे किसायचे आहेत। असे पाडून घ्यायचे, थोडी गॅसची फ्लेम कमी करून द्यायची। आता हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। खूप छान चिप्स बनतात हे। आणि आता हे शिजत आहे थोडे की मग हे एक चम्मच असं पाणी घ्यायचं हे वाटीतलं आणि हे हळूवारपणे यातनं असं सोडायचं। थोडा तडतड आवाज येतो, थोडे लालसरच तळायचे आहे। बघा मग आवाज हा थोड्या वेळात कमी होतो। आणि हे चिप्स खूपच छान लागतात खायला, चविष्ट बनतात। आणि एक मी महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला की आपण हे पाणी जे यात मिठाचं सोडतो तर ते शेवटी आपण जसं जसं चिप्स काढत जातो तसं तसं मिठाचं पाणी कमी कमी घालायचं, कारण की या तेलामध्ये ना मिठाचं प्रमाण होऊन जातं। समजा आपण सारख्याच प्रमाणात घातलं मिठाचं पाणी तर ते चिप्स खारे लागतात नंतरचे, म्हणून नंतर कमी कमी घालायचं पाणी। बघा या प्रकारे मी काढत आहे, छान थोडे लालसर होऊ द्यायचे म्हणजे ना हे कुरकुरीत होतात छान। पुन्हा करून दाखवते मी एक अजून। बघा अशा प्रकारे सोडायचे, यावरनं असं चिप्स आपण किसत जायचं या प्रकारे। मी जास्त प्रमाणात बनवते ना तर मी प्लेटमध्येच करते आणि याही प्रकारे दोन्ही प्रकारे करत असते। मुलांना खूप आवडतात हे चिप्स। आता हे पलटवून घ्यायचे अशा प्रकारे आणि थोडे असे शिजत आले की यातनं मिठाचं पाणी सोडायचं। थोडा तडतड आवाज होतो पण काही नाही, अंगावर वगैरे उडत नाही। थोडं सावकाश असं टाकायचं, असं असं थोडं असं सावकाश कमी कमी नंतर प्रमाण करायचं। खूपच छान बनतात, एकदा बनवाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल। माझ्याकडे मुलांना खूपच आवडतात हे चीज।
बघा छान शिजत आलेले आहे, हे आता आपण काढून घेऊया। हां, या प्रकारे काढायचे, काही टिश्यू पेपर मध्ये काढायची गरजच भासत नाही कारण की याला तेल पकडून आहेच नाही। बघा बिल्कुल असं गळून जातं, असं झटकून घ्यायचं, असं वरती काढल्यावरही थोडी याची शिजण्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते। या प्रकारे असे काढून घ्यायचे, बघा छान आवाज किती मस्त कुरकुरीत झाले आहे। आणि मी आता हे प्लेटमध्ये, समजा तुम्हाला असं डायरेक्ट नसेल येत तर हे असे प्लेटमध्ये चिप्स पाडून घ्यायचं आणि मग हे असे सोडायचे हळूवारपणे, गॅस कमी करून द्यायचे। आणि हे अगदी सोपी प्रोसेस आहे, हे कोणालाही जमतं। या प्रकारे मी जास्त प्रमाणात करायचे असले ना तर मी असेच करून घेत असते, प्लेटमध्ये दोन 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 केळ्यांचे आणि अशा प्रकारे सोडत असते। आणि मग हे पाणी सोडायचं थोडं कमी कमी करत जायचं प्रमाण। बघा आता हेही तळून झालेले आहे, हेही काढून घेते मी। खूपच छान बनतात, बघा किती पांढरे शुभ्र। आणि थोडे ना केळं चांगले हिरवेच घ्यायचे, म्हणजे ना पांढरे पांढरे बनतात हे। बघा कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेले आहे मस्तच। आता यावर ना थोडंसं चाट मसाला, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरीही असे छान लागतात। आणि थोडंसं तिखट असं टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं छान। बघा किती कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहे, अगदी मस्तच। बघा खूपच छान, बघा खूपच छान, हे खूपच मस्त तयार झालेले आहे, कुरकुरीत एकदम। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, नवीन नवीन पदार्थ खात रहा। धन्यवाद।